पण चल जमा झाले इथं तुमच्या चष्म्या काय नाव तुमचं? वहाब शाबुद्दीन मुलानी. गाव? तेर. तालुका? जिल्हा? धाराशिव. काय विषय झाला नेमका? विषय झाला एक महिना झाला नळाला पाणी नाही. हो, ती विचारपूर करण्यासाठी 2 दिवस अगोदर उपसरपंचाला भेटलो. त्याने म्हणले उद्या परवा होईल. थांबलो 2 दिवस. पुन्हा पंचायतचा जी मेंबर पाणी सोडतोय म्हणजे नोकर, त्यानं मला तुम्ही कॅप आणा. कॅप मी 70 रुपयाची घेतली. सोल्युशन घेतलं, हेक्सा पाणी घेतला. ती मला लेबर नाही खोदायला. मग काय किती तोंड उघडायला किती लागले? कशाला कॅप पाहिजे? बंद करायचं ना. जी सी पीने पाईपलाईन उकरलेली आहे. तुम्ही आता बघू शकता तिथं. आता जोडायला ती पंचायतची माणसं. मग काय झालं? मग दुसऱ्या पंचायतीमध्ये गेलो. तिथे एक मेंबर अजित कदम, संजय लोंटे, प्रवीण साळुंके आणि जी सरपंचबाईचा सासरा, सरपंचबाईचा सासरा, ठीक आहे म्हणले उद्या होऊन जाईल. ठीक आहे, मी निघालो. मग काही गांडो पंचायत आहे. मी वैयक्तिक शिवी दिलं नाही कोणाचं नाव घेऊन. आला की बाहेर एका ठोक्यात तुझे दात पाडीन, तोंडच वाकडं करीन. पुन्हा दुसऱ्या दिवशी काय झालं? हिथं भेट झाली. हिथं भेट झाली म्हणलं अजून संजू काम झालं नाही. तू जे बी तवा ही माझं करत असताना केलं त्यानं काय केलं? बघा चष्मा. तुम्ही शिव देवल्यावर मी शिव देणार का नाही? काय झालं ते काय फुटलाय सगळं? दाखवा असं दाखवा. चष्मा आहे माझा. ते मारहाण करणारा माणूस कोण आहे? संजय लोंटे नंबर, त्याची बायको आहे. पाणी समितीवर त्याची बायको आहे. कुणाची? ती ज्यानं मारलं त्याची. त्यानं शिव दिल्यावर मी बी शिव दिली. म्हणून गाडीवर होतो मला मारहाण केली. त्यात माझा फुटला. गेलतो त्याने माझी फिर्याद घेतली नाही. बाकीचे मेंबरने काय म्हणले त्याची फिर्याद घेऊ नका. इथं तेरला गेलो, डोकेला गेलो. मग कुणीच फिर्याद घे नाही माझी. मी ओम दादाला फोन केला. ते म्हणले जाऊन तू अजून एकदा जा दवाखान्यात. सुद्धा त्यांनी रिपोर्ट दिले की त्याला FIR देऊ नका. ती जी माझे ट्रीटमेंट करताना जे लिहून घेतलं अंगठा घेतला हां दवाखान्यात सरकारी शिवला, त्यांनी मला ती कागद दिली नाही. देता येत नाही. त्यांचा माणूस येईल तेव्हा तुम्हाला लिहू. त्यांच्या माणसापैकी देणार आम्ही. काय तुम्हाला नेमकं हे घडलंय कशामुळे? काय वाटलं तुम्हाला? पाणी नाही म्हणून. पाणी प्यायलं नळाला? नळाला सांडायला. हो, प्यायचं सोडून द्या. सांडपाणी महिन्यामध्ये नाही. महिन्याची पट्टी तर आमच्या बोकांनी बसते का नाही? हां, काय चुकतं आमचं मागणं? तुम्हाला निवडून देऊन आमचा उपयोग काय? तुमचे सदस्य आहेत का त्यांची बायको तिथं ग्रामपंचायतमध्ये? त्याची आहे, आमची नाही. मग ते ही कारभार कोण बघते? मग नवरा. मग तुमची काय मागणी आता? काय व्हायला पाहिजे? काय व्हायला? त्याचं पद रद्द व्हायला पाहिजे. त्याचं पद रद्द व्हायला पाहिजे. कुणाचं? त्याचं, त्याच्या मालकिनीचं. त्याच्या मालकिनीचं नाव सांगा. काय नाव आहे मालकिनीचं? मालकीचं नाव मला आठवण नाही गेलं. माणसाचं काय नाव? हां, संजय हनुमंत लोमटे. त्यांची बायको? त्यांची बायको सदस्य आहे. ती पाणी कमिटीवर सदस्य आहे. मग त्याला दाद मागणार की आम्ही? हां बरं, उपसरपंच म्हणले 2 दिवसात होईल. 2 दिवस झाले तरी आम्हाला न्याय नाही. 3 दिवस झाले तरी न्याय नाही. 14 दिवस झाल्यावर बी न्याय नाही. मग आम्ही विचारू नाही का? आठवड्याने एकदा येते. आता प्रत्येकाच्या घरी बोर आहे तिथं. त्यांना आवश्यकता नाही. मग काल जी पहिलं सरपंच होता भास्कर माळी बी होता, ती बी होता. ती म्हणली तुम्हाला केस करायची का? आमची मंडळी म्हणली नाही बाबा करायची, आम्ही गरीब माणसं. मग का मला करायची? आज मला मारले, उद्या दुसऱ्याला मारील. एवढी पावर आली का तुला? सांगा ह्याच्या पुढे काय तुम्ही न्याय द्यायची? द्या.